उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिरामध्ये एक येत्या 5 दिवसांमध्ये आपण आपलं कार्य केलं पाहिजे. जी तुम्हाला दैनंदिनी दिलेली आहे त्या दैनंदिनीनुसार सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत जी सत्रं या ठिकाणी होणार आहेत त्या सत्रामध्ये आपण वेळेत हजर राहिलं पाहिजे. 4 विद्यार्थी बाहेर फिरत आहेत, 4 विद्यार्थी कॅम्पसमध्ये आहेत, 4 विद्यार्थी आतमध्ये बसलेले आहेत, असं होता कामा नये. उद्यापासून प्रत्येक विद्यार्थी ड्रेस कोडमध्ये या असणाऱ्या सभागृहामध्ये येईल. ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस कोड आपला ठरलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या टीम कॉर्डिनेटरला किंवा जिल्हा समन्वयकांना आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. बॅच ड्रेस कोड ब्लॅक अँड व्हाईट जे काय आपल्याकडे असेल ते येताना घेऊ. कॅम्पमध्ये येताना सर्व सूचना सर्व जिल्हा समन्वयक आणि टीम कॉर्डिनेटरला आम्ही दिलेल्या होत्या, त्यानुसार आपण ड्रेस कोड घेऊन आलेले असाल. बॅच आपल्याकडे असेल, आय कार्ड आपल्याकडे असेल आणि आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या तुम्ही येथील असणारे कॅम्प कॉर्डिनेटर जे विशाल सर आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. आपलं ग्रुप प्लॅनिंग होणार आहे. आपल्या ग्रुपमध्ये आलेले विविध जिल्ह्यातून जे काही विद्यार्थी आहेत त्या त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काम करण्याची एक चांगली संधी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळणार आहे. दिवसभराचे जे काही सेशन असतील ते सेशन अटेंड करत असताना आपण आपला रिपोर्टसुद्धा लिहिला गेला पाहिजे. ज्या महत्त्वाच्या नोंदी आहेत त्या आपल्या रिपोर्टमध्ये आपण करायच्या आहेत. त्याचबरोबर मी आता या ठिकाणी ज्या काही जिल्ह्यांची नावं घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आहे आणि किती विद्यार्थी त्या त्या जिल्ह्यातून आलेले आहेत त्यांनी मला आकडा द्यायचा आहे. मुंबई सिटी किती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत या शिबिरामध्ये? मुंबई सिटी 25 विद्यार्थी या शिबिरासाठी मंजूर आहेत. मुंबई सिटी डॉक्टर कोलते सर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 विद्यार्थी विद्यार्थिनी हां किती झालेले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 26, 27, 28 विद्यार्थी मुंबई सिटीमधून आलेले आहेत. यामधले कुणीही विद्यार्थी घरी जाणार नाही आहे, सर्व विद्यार्थी रेसिडेन्सला असणार आहेत. एकही विद्यार्थी घरी जाणार नाही. रेसिडेन्स कॅम्पमध्ये आपण आल्यानंतर इथून अपडाऊनची परवानगी मिळणार नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना जायचं असेल त्यांना पुन्हा कॅम्पमध्ये अलाउड करता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण आपलं सर्व साहित्य आपल्याला लागणारे फॉर्मल ड्रेस आपण बरोबर घेऊन आलेलं असाल, त्यानुसार आपण दिलेल्या कॅम्प कॉर्डिनेटरने सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी 5 दिवस या शिबिरामध्ये राहायचं आहे. ओके. त्यानंतर मुंबई वेस्टर्न सबर्बन डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर सुशील शिंदे सर यांनी आपली जी काही टीम पाठवलेली आहे यामध्ये 29 विद्यार्थी सहभागी आहेत. किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे मुंबई वेस्टर्न सबर्बन? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. हां ठीक आहे. हां ठीक आहे. यानंतर मुंबई सेंट्रलमधून किती विद्यार्थी पार्टिसिपंट आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 ते 13 विद्यार्थी पार्टिसिपंट आहेत. मुंबई सेंट्रल 25 संख्या त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. ओके. ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल लाईन 40 विद्यार्थी शिबिरासाठी सहभागी केलेले आहेत. ठाणे सेंट्रल नॉट अ वेस्टर्न. ठाणे सेंट्रल 31 विद्यार्थी ठाणे विभागातून सहभागी झालेले आहेत. 10 विद्यार्थ्यांसाठी आता कम्युनिकेशन आम्ही करणार आहोत त्यांच्याशी. ठीक आहे. त्यानंतर ठाणे वेस्टर्न विवा सोडून विवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खाली बसायचं आहे. हां बोलतो. ठाणे वेस्टर्न फक्त विवा कॉलेज सोडून विवाची 20 टीम वेगळी आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. 29 विद्यार्थ्यांचा सहभाग शिबिरामध्ये असणं आवश्यक होतं. विविध महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या टीम कॉर्डिनेटरला कळवलेलं होतं. ठीक आहे. विवा कॉलेजची उभेरा 20 विद्यार्थी विवा कॉलेज ऑर्गनायझिंग टीम 20 ते 22 आहेत म्हटलं. हां ठीक आहे. ओके. त्यानंतर रायगड डिस्ट्रिक्ट हाय. ओके. सिंधुदुर्गमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आहे. 2 मिनटं. त्यांचे किती आहेत? कमी आहेत. 10 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे त्या शिबिरामध्ये. ठीक आहे. गेस्ट आलेले आहेत.
पावड्यांचं आगमन होते आहे. प्लीज सीट हियर. विवा महाविद्यालय युनिव्हर्सिटी लेवल कॅम्प दुसरं सत्र या ठिकाणी चालू होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगत सर, मॅनेजमेंटचे पदाधिकारी, विवा कॉलेजचे कोऑर्डिनेटर कुटी सर, कॅम्प कोऑर्डिनेटर विशाल सर. पुढील सूत्र मी विशाल सरांकडे देतोय. नमस्कार. आजच्या या आपल्या शिबिराच्या पहिल्या शिबिराच्या या दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री संजीव लाटकर साहेब. हे सरांना नवशक्ती, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, साम टीव्ही असा सुमारे 30 वर्षांचा मीडिया क्षेत्रातील अनुभव आहे. गेली 5 वर्ष सर कपॅसिटी ग्रोथच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. ग्रूम अँड ग्रो या संस्थेचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या संस्थेचं मूळ उद्दिष्ट डिग्री ते नोकरी यातील फरक दूर करणं असं आहे आणि त्या दृष्टीने सरांनी काही अभ्यासक्रमसुद्धा तयार केलेले आहेत. कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स, स्पोकन इंग्लिश, टीम बिल्डिंग आणि लीडरशिप यासारख्या विविध विषयांवरती सरांनी अभ्यासक्रम तयार केले आहेत. सरांचा यशस्वी इंटरव्ह्यूसाठी नेमकं आपण काय करावं या संदर्भात एक पुस्तकही प्रकाशित झालं आहे. तर असे हे अत्यंत अनुभवी मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत. सर, विवा महाविद्यालयातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मी आपल्या विवा महाविद्यालयाचे प्राचार्य भगत सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचं श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करावं. सत्र सुरू होण्यापूर्वी एक सूचना, ज्या मुलांना काही शंका प्रश्न विचारायचे असतील कृपया तुम्ही तुमच्याकडे पॅड दिलेलं लिहून घ्या आणि व्हॉलेंटियर्सकडे पास ऑन करा. सगळ्यात शेवटी ते प्रश्न वाचले जातील आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. ठीक आहे, म्हणजे वेळ जाणार नाही आपला. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले संजीव लाटकर सर यांचा प्रमुख विषय आहे विविध स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीची तयारी नेमकी कशी करावी असं. तर मी आता मान्यवरांना विनंती करते की आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. काय ताकद पाहिजे ना. नमस्कार. ग्रेट. माझी व्हिडिओ वगैरे बंद करा आता, म्हणजे कोणी लावू नका. एक दुसरा एक छोटीशी विनंती आहे, पुढचा एक तास डावीकडे किंवा शेजारी किंवा मागे किंवा पुढे बसलेल्या मुलाशी बोलायचं नाही, कुठलीही कॉमेंट पास करायची नाही. 100% फोकस मी जे काय बोलतो आहे त्याकडेच ठेवायचा, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नका विचार करू आत्ता या क्षणाला. तुम्हाला जे मार्क मिळतात परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला जी UPSC आणि MPSC यापुढे परीक्षा द्यायची आहे किंवा कुठलीही परीक्षा द्यायची आहे, त्याचा अभ्यास हा तेव्हाच चांगला होतो ज्यावेळेला तुमची एकाग्रता चांगली असते. तुम्हाला जर गणितामध्ये 100 पैकी 40 किंवा 50 किंवा 60 मार्क पडत असतील, समजा 60 पडत असतील, तर उरलेले 40 मार्क हे केवळ तुमची एकाग्रता वाईट आहे म्हणून जाता ते लक्षात ठेवा. अन्यथा सध्याच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये 100 मार्क मिळवणं हे अजिबात अवघड नाही. 90% माणूस सामान्य मुलगासुद्धा मिळवू शकतो याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय झाला,
तो बोलतोय। मी परत सांगतो, तू बोलतोस त्यावेळा दुसऱ्याचं नुकसान करतोस। दोघांनी बोलायची इच्छा असेल दोघांनी बाहेर जा आणि आपल्या करिअरचं जे काय करायचं ते करा। मी पुन्हा सांगतो, करिअर मध्ये जर माती खायची असेल तर वर्गात मजा करा, मस्ती करा, धमाल करा, शिकवताना लक्ष देऊ नका, शिक्षकांची चेष्टा करा, कॉमेंट्स करा, मुलीबद्दल कॉमेंट्स करा आणि नंतर कुठल्या तरी कुरिअर कंपनीमध्ये महिना 3000 सायकलवरची नोकरी घ्या। ऑप्शन तुमचा आहे। इथे लांबनं माणसं शिकवायला येतात, सांगायला येतात, तेव्हा एकच उद्देश असतो की करिअरमध्ये तुम्ही काहीतरी करावं। आयुष्य हे काहीतरी करण्यासाठी आहे, फुकटचा टाइमपास करण्यासाठी लाईफ नाही आहे। थोडंच लाईफला सिरियस बघायला पाहिजे। प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या, आज भारतामध्ये जेवढे इंजिनियर्स तयार होतात त्यातले जवळपास 70-80% इंजिनियर्स हे एम्प्लॉयबल नाही आहेत, म्हणजेच नोकरी मिळण्याच्या पात्रतेचे नाही आहेत। जागतिक बँकेचा अहवाल असं सांगतो की दे आर समव्हॉट एम्प्लॉयबल, कसे बसे नोकरीला लागावे असे आहे। क्रिसिल या संस्थेचा अहवाल असं सांगतो की MBA मध्ये 79% हे अनएम्प्लॉयबल आहेत, फक्त 21% हे एम्प्लॉयबल आहेत। याचा अर्थ पुढच्या काळामध्ये तुम्ही जरी डिग्री मिळवलीत तरी तुम्ही एम्प्लॉयबल आहात की नाही हे बघितलं जातं। आणि एम्प्लॉयबिलिटीचं पहिलं लक्षण काय असेल तर तुम्ही सिन्सिअर आहात का, तुम्ही सिन्सिअर आहात का, कामाबद्दल तुम्हाला कमिटमेंट आहे का, तुम्ही प्रामाणिक आहात का, तुम्ही तुमचं 100% देऊ शकता का। हे ज्याच्याकडे आहे त्याला नोकरी मिळते। नोकरी वशिलाने मिळत नाही, किती जबरदस्त वशिला असू दे नोकरी मिळणार नाही। खाजगी क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पहिलं लागते लायकी, पात्रता आणि सिन्सिअरिटी। आपलं काय होतं तुम्हाला मी सांगतो। अमेरिकेमध्ये वयाच्या 18व्या वर्षी आईबाप मुलाला सांगतात किंवा मुलीला सांगतात की आता तू घराच्या बाहेर जा, कारण तू आता स्वतंत्र झालेली आहेस किंवा स्वतंत्र झालेला आहेस, 18 वर्ष झाली, मी तुला 18 वर्ष पोचलं, यापुढे तुला पोचण्याचं कारण नाही। आणि 18व्या वर्षी तो मुलगा बॅग घेतो आणि घराच्या बाहेर पडतो। काय करतो तो नोकरी शोधतो, तो कॉलेजला ॲडमिशन घेतो, कुठेतरी पार्ट टाईम जॉब करतो, भांडी घासण्याचं काम करतो, कब्बशा विसरण्याचं काम करतो, कुठल्या तरी साध्या हॉस्टेलमध्ये राहतो आणि तो वरती शिकत जातो। आपल्याकडे तुम्हाला तुमच्या आईबापाने लाडावून ठेवलेलं आहे, हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो। आपल्याला असं वाटतं की आईबाप आपलं देणंच लागतात आणि आपल्याकडे फॅमिली सिस्टीम आहे। आईवडिलांना वाटतं अरे आपल्याला भविष्यात दुसरं कोण बघणार, हाच बघणार, म्हणून ते बिचारे खर्च करत असतात निमूटपणाने। पण खरं सांगायचं म्हटलं तर 18व्या वर्षानंतर ते तुम्हाला काही देणं लागत नाही, म्हणजे तुम्ही जो रोज पैसा खर्च करता ते तुम्ही आईबापाकडनं काढलेलं एक प्रकारचं कर्ज असतं। कारण आज बाहेर कोणी कोणाला असे पैसे देत नाही, बापसुद्धा मुलाला पैसे देत नाही, कारण त्याची जबाबदारी संपलेली असते। 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहता आलंच पाहिजे। माणूस एकमेव प्राणी आहे की त्याला ओढा काळ लागतो, बाकी सगळे प्राणी अक्षरशः 5-6 महिन्यात तयार होऊन बाहेर पडतात। म्हणजे याचा अर्थ माणसामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे। मग काय अपेक्षा असते आई वडिलांची? वडिलांची अपेक्षा असते मी पाहिजे ते काबाड कष्ट करीन, मी 12-12 तास काम करीन। आई म्हणते मी काबाड कष्ट करीन पण माझ्या मुलांनी आणि मुलीने शिकून मोठं व्हावं। माफक अपेक्षा, शिका आणि मोठे व्हा। करतो का आपण ते? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपण ते करत नाही, कारण मी तुमच्यासारख्या मी 10-12 हजार मुलांना ट्रेन करून आलेलो आहे। आपण ते करत नाही, आपण आपल्या आईवडिलांशी, आईवडिलांच्या पैशाशी, त्यांच्या श्रमांशी प्रामाणिक नाही आहोत। त्यांना वाटतं मुलगा कॉलेजला जातो, आपण कॉलेजमध्ये भंकस करतो, टाइमपास करतो, PG करतो, हसतो खिदळतो, परत येतो। मग परीक्षेच्या वेळेला आधी आपण 1-15 दिवस घासतो आणि आपण असं अभिमानाने सांगतो 15 दिवसात घासली आणि बघ 60% काढले। ह्याला पोपटपंची म्हणतात। इंजिनिअरिंगमध्ये जेवढी मुलं पास होतात इंजिनिअरिंगला त्यांना कायम पहिल्या वर्षीचे प्रश्न विचारले जातात, हे पहिलं लक्षात ठेवा। त्यांना तिसऱ्या वर्षीचे विचारले जात नाहीत, फायनल इयरचे विचारले जात नाहीत, त्यांना पहिल्या वर्षीचे प्रश्न विचारले जातात इंजिनिअरिंगला। फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे प्रश्न नोकरीला विचारले जातात का? कारण ते म्हणतात की ह्याला कन्सेप्च्युअली इंजिनिअरिंग समजले की नाही ते बघूया, म्हणजे ह्याच्या डोक्यात भेजामध्ये इंजिनिअरिंग गेलंय का हा फक्त पोपट आहे। लगेच कळतं पोपटांना या जगात थारा नाही। तुम्हाला गोल्ड मेडल जरी मिळालं तरी या गोल्ड मेडलला किंमत नाही जर तुमच्या हृदयात आग नसेल आणि आच नसेल। त्यामुळे लक्षात घ्या नोकरीचा गेम हा सिरियस आहे। नोकरीने काय काय मिळतं? स्टॅबिलिटी मिळते, लग्न होतं, जागा मिळते, भविष्य घडतं, मुलांना चांगलं शिकवता येतं,
आणि हे जर नसेल तर आयुष्य डिटोरिएट होत जातं, मग आपण शॉर्टकट्स कसंही करून पैसे कमवू आणि पोलीस कोठडीत जाऊ, हेच पर्याय. चॉईस इज युअर्स. आपलं आयुष्य म्हणजे आपला चॉईस आहे. आत्ता तुम्ही असं ठरवलं की मला ऐकायचं आहे तर हा तुमचा चॉईस आहे. तुम्ही आत्ता ठरवलं मला ऐकायचं नाही आहे तोही तुमचा चॉईस आहे. सो चॉईस आहे. तुम्ही इथे आलात एवढं लांबून लांबून कुठून कुठून, चॉईस. इथे जे काही मिळणार आहे ते तुम्ही ऐकलं शिकलं, चॉईस. हा एक लक्षात घ्या की तुम्ही चॉईस काय करता याच्यावर पुढचं आयुष्य अनेकदा तुमचं अवलंबून असतं. आता मी सांगत होतो तुम्हाला फोकसबद्दल. फोकस ही एक गंमत मी तुम्हाला सांगतो. सचिन तेंडुलकर हा मोठा खेळाडू आहे हे आपल्याला माहिती आहे. सचिन तेंडुलकरनी वयाच्या 13व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचे वडील त्याला स्कूटरवरती मागे बसवायचे, पहाटे त्याला घेऊन जायचे. सचिनला अक्षरशः अशी झोप यायची अनेकदा, पण तो जायचा आणि मैदानावर ठोकून खेळायचा. सचिनकडे काय होतं, आजही सचिनकडे काय आहे, सचिनकडे फोकस आहे. तो खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी फोकस खेळला नाही. तो रणजी खेळला बघा परवा, म्हणजे त्याला काय करायचं आता रणजी खेळायची, पण तो खेळला. तो पहाटे 4 जाईल, 3 जाईल, MIG मैदानावरती प्रॅक्टिस करेल, कारण त्याला तो क्रिकेट जगतो, क्रिकेट खातो, क्रिकेट पितो. तो 13व्या वर्षी ज्याला क्रिकेट खेळायला लागला त्यावेळेला त्याला हे काही माहिती नव्हतं. अच्छा, हे तुम्ही इकडे बघता का माझ्याकडे बघता, एकदा ठरवा काय ते. ठीक आहे, 13व्या वर्षी त्याला ज्या वेळेला कळलं की आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे आणि तो क्रिकेट खेळायला लागला, आणि 13व्या वर्षानंतर सातत्याने तो फक्त क्रिकेट खेळला, दुसरं काही नाही खेळला. सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी जर असं ठरवलं असतं की आपल्या मुलाला डॉक्टर करायचं, तर शारदाश्रम शाळेच्या समोर सचिन तेंडुलकर MBBS नावाचा बोर्ड लागला असता, पण एक वाईट डॉक्टर समाजात आला असता आणि चांगल्या क्रिकेटरला आपण मुकलो असतो. तुमच्यातलं जे चांगलं आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर पाहिजे फोकस. सचिन तेंडुलकर म्हणजे 100% फोकस. तो जराही त्याचं लक्ष इकडे तिकडे जाऊन देत नाही. अभ्यासाला लागला तुम्ही, तुमचं लक्ष अभ्यासामध्ये किती आहे. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, फोकस आपला लागत नाही याचं कारण त्या गोष्टीत आपलं मन रमत नाही. मला कल्पना आहे की खूपदा तुम्ही एखादं पुस्तक निवडलं असेल आणि तुम्हाला जांभई येते, डोळ्यावर झापड येते, असं वाटतं नाही यार हे नाही जमत आहे आपल्याला, वाटतं की नाही सांगा. सायन्समध्ये किती लोकांना झोप येते पुस्तक वाचताना. बरं, गणितात क्या बरं, हात प्रामाणिकपणे वर करा, त्यात काही लाज वाटणार का, काही नाही आहे. गणितात किती लोकांना झोप येते, बोर होतं गणित, बोर होतं बघा, किती लोकांना गणित बोर होतं बघा. मी तुम्हाला सांगू का, इफ गिवन अ चान्स, कुणीच शाळेत गेलं नसतं आणि कुणीच कॉलेजमध्ये गेलं नसतं. इफ गिवन अ चान्स अभ्यासही कोणी केला नसता, कारण या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला सिव्हिलाइज करण्याच्या आहेत. म्हणजे खाणं पिणं झोपणं यात आपल्याला नैसर्गिक गोष्टी येत्या, पण अभ्यास करणं ही एक प्रकारे अनैसर्गिक गोष्ट आहे, कारण ती संस्कृतीच्या ओघात आपण शिकलो. आता वाघ आणि कुत्रे आणि मांजर अभ्यास करत नाहीत, त्यांना गरज नाही अभ्यास करायची, त्यांना आईबाप शिकवतात फक्त शिकार कशी करायची, खायचं कसं मिळवायचं, संपला विषय. आपल्याला समाजामध्ये विषय आणि माणसाची प्रगती होते. आता ही सगळी गॅजेट्स तुमच्या हातात आलेली आहेत, या प्रगतीमुळे आपल्याला प्रगती करणं भाग आहे, आणि आपण ज्या प्रगतीबरोबर जर राहिलो नाही तर आपण मागे पडू. म्हणून मेंदूला ताण देणं भाग आहे, आणि हा ताण देणं जे आहे मेंदूला आणि शरीराला हे फक्त माणूसच करतो. त्यामुळे हे एक चॅलेंज आहे असं ज्यावेळेला आपण मानतो त्यावेळेला आपला खरं करिअर सुरू होतो. लक्षात घ्या, करिअर म्हणजे चॅलेंज. तुम्हाला ज्याच्यात चॅलेंजच नसेल, सहज सहज एखादी गोष्ट करता येत असेल, ती गोष्ट करिअर नव्हे. चॅलेंजच्या शिवाय लाईफ नाही. मला गणितामध्ये 50% पडले, यानंतर तुमच्या मनात जर चॅलेंज निर्माण झाला की नाही यार मला 70 मिळालेच पाहिजेत, तर तो चॅलेंज आणि त्याला लाईफ म्हणतात. लाईफ म्हणजे चॅलेंज. सोपं जे आहे, जे सहज आहे, ते जर तुम्ही करणार असाल तर याचा अर्थ लाखो किड्या मुंग्यांप्रमाणे तुम्ही पण आलात आणि तुम्ही पण गेलात. आपल्याला किड्या मुंग्यांपेक्षा वेगळे पण हवं असेल, माणूस पण हवं असेल, तर माणूस हा एकमेव प्राणी आहे की जो चॅलेंज घेतो आणि काहीतरी आयुष्यात घडवतो. तुमच्यापैकी प्रत्येकाला लक्षात घ्या, तुम्ही तुमच्याच घरामध्ये तुमच्याच आईबापांच्या पोटी जन्माला आलात, यामागे काहीतरी पर्पज आहे पहिलं लक्षात घ्या. तुम्ही जोपर्यंत तुमच्या आयुष्याचा पर्पज शोधून काढत नाही, मी का आलो इथे, मला काय काय काहीतरी करण्यासाठी आलेलो आहे मी, म्हणजे काय करायचं मला नेमकं, मजा मारण्यासाठी आलो का, मी फक्त सिगरेटी फुंकण्यासाठी, दारू पिण्यासाठी, मजा मारण्यासाठी, पिक्चर बघण्यासाठी, गप्पा टप्पा करण्यासाठी, संध्याकाळी नाक्यावर जाण्यासाठी जन्माला आलोय का, मी आलोय कशासाठी इथे, माझा रोल काय. पहिला प्रश्न हा स्वतःला विचारला पाहिजे.
आत्तापर्यंत जगामध्ये किंवा भारतामध्ये जेवढी सगळी टॉपची नावं आहेत, टॉपचे लोक आहेत, आणि खूपसे लोक बिचारे नाव पण नावात पण आले, त्याचं नावलौकिक पण झालेलं नाही, असे पण लोक आहेत. आपण उगाच दरवेळेला सेलिब्रिटींची नावं घेतो, पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो याच्यापेक्षा कित्येक पट अधिक लोक असे असतात की ज्यांची नावं नाही होत, पण आयुष्यात त्यांनी खूप काहीतरी मोठं केलेलं असतं. या सर्वांनी काय केलं, या सर्वांनी ओळखलं की माझ्यामध्ये हे आहे आणि मला हे काम करायचं, दॅट इज करिअर. माझ्यामध्ये हे आहे आणि मला हे करायचंय. आता एकदा ते तुम्ही ठरवलं, तुम्ही आता UPSC MPSCला जाणारी मंडळी आहात. विश्वास नांगरे पाटील नाव तुम्ही ऐकलं असेल, विश्वास नांगरे पाटलांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का यूट्यूबवरचा? सगळ्यांनी पाहिला, त्यांना ऐकलंय का तुम्ही? ऐकलं नसेल तर यूट्यूबवर ऐका. आता ही आपली रोल मॉडेल्स असतात, म्हणजे लहानपणी ज्यावेळेला आपण सचिननी सुनील गावस्करला पाहिलं, आणखीन कोणीतरी अमिताभला पाहिलं, तसं पहिल्यांदा एस्टॅब्लिश करावं लागतं ते म्हणजे आपलं रोल मॉडेल. जोपर्यंत आपलं रोल मॉडेल तयार होत नाही तोपर्यंत आपली करिअरची सुरुवात होत नाही. मग IAS ऑफिसर असतील, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, काय ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं त्या क्षेत्रातलं पहिलं रोल मॉडेल ठरवा. या रोल मॉडेलचा अभ्यास करता आला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो गंमत, मी सकाळचा ज्यावेळेला संपादक झालो त्यावेळेला सकाळच्या व्यवस्थापनाने माझा इंटरव्ह्यू घेतला. एक तो इंटरव्ह्यू वेगळ्या लेवलचा असतो, गप्पा वगैरे असं सगळं, पण आपल्याला माहिती असतं की तो इंटरव्ह्यूच आहे. त्यांनी मला विचारलं की तुमचं रोल मॉडेल काय, तर मी त्यांना दोन उत्तर दिली. माझं रोल मॉडेल म्हटलं सचिन तेंडुलकर आणि AR रहमान, हे माझे दोन रोल मॉडेल आहेत. तर त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे त्यांना असं वाटलं की मी काहीतरी म्हणजे ज्येष्ठ लोकांची नावं सांगेन. मग म्हटलं नाही, माझा सचिन आणि रहमान हे माझे रोल मॉडेल आहेत. तर म्हणाले का? तर म्हटलं हे दोन्ही लोक मला आवडतात कारण त्यांचा फोकस मला खूप आवडतो. म्हणजे रहमान सुद्धा इतका फोकस्ड आहे आणि त्यामुळे तो इतक्या लहान वयामध्ये संगीतामध्ये टॉपला गेलेला आहे. मला असं वाटतं की आपल्याला आपलं रोल मॉडेल पहिलं ठरवता आलं पाहिजे कोणी आयुष्यामध्ये. तर मला सांगाल का तुमचं रोल मॉडेल काय, म्हणजे जे तुम्हाला वाटतं की नाही यार असं व्हायला पाहिजे आपल्याला, का आपलं रोल मॉडेल म्हणजे अक्षय आहे किंवा सलमान खान आहे, काय म्हणजे आपलं रोल मॉडेल काय? मला सांगाल मुलींपैकी प्लीज. किरण बेदी, एक्सलंट. बरं, एक सांगतो, मी फार मोठी मोठी नावं मागतो असं नव्हे. तुमचं काय आई रोल मॉडेल असेल, आत्या असेल, चुलत भाऊ असेल, मावस बहीण असेल, शहरातला कमिशनर असेल, शिक्षक असतील, प्राचार्य असतील, माझं म्हणणं आहे वेदर यू हॅव एनी रोल मॉडेल इन लाईफ, तिथून आपण सुरुवात करायची. नसेल तरी सांगा की अजूनपर्यंत नाही, म्हणजे मी तुम्हाला मदत करेन. हाऊ टू आयडेंटिफाय, प्लीज सांग. तुझं तू हात वर केला होतास ना? हां, विनय भागवत. ते काय करतात? ते कॉस्ट अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी आहेत. विनय भागवत नाव ऐकलं कोणी तुम्ही? नाही. तिचं रोल मॉडेल आहे कारण ते कंपनी सेक्रेटरी आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत, दॅट इज कॉल्ड रोल मॉडेल. त्यांनी डोळ्यापुढे ठेवलेलं आहे त्यांना. प्लीज सांग. स्वामी विवेकानंद, रोल मॉडेल इज स्वामी विवेकानंद, ग्रेट. इरफान खान, ग्रेट. बाबा आमटे, मोहम्मद अली, बॉक्सर ना, गुड. भरत आंधळे, IPS ऑफिसर, ग्रेट. हुसेन बोल्ड, काय कर ॲथलीट, ग्रेट. हां सांगा. विठ्ठल कामत, ग्रेट. विठ्ठल कामतांचं इडली आणि ऑर्किड कोणी वाचलंय का? इडली ऑर्किड मी, हां, ग्रुट. सांग. डॉक्टर CD देशमुख, मुलींपैकी रोल मॉडेल, रोल मॉडेल, येस. अविनाश धर्माधिकारी, दी ग्रेट, गुड. सुधा चंद्रन, गुड. महात्मा गांधी, अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ग्रेट. राणी लक्ष्मीबाई. बस बस बस, आता मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, हे काय होतं, हा रोल मॉडेल हा तुम्हाला एक प्रकारे जागवत असतो. लक्षात घ्या की अरे झोपू नकोस, उठ. आपण आपल्याला आवडणारी गोष्ट नेहमी करतो, तुम्ही लक्षात घ्या. एवढी लहान मुलं असतात ना, त्यांना बोलवणं सोपं असतं की चॉकलेट दिलं की धावत 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 जातात. ॲम आय राईट? तुम्ही ज्यावेळेला पिकनिकला NSSला तुम्ही ह्या कॅम्पला आलात, बरोबर आहे, NSS कॅम्प, 5 दिवस मस्त कॉलेजपासून लांब टाईम पास राहायचं आहे, मजा करायची आहे, गप्पा मारायच्या आहेत, कॅम्प फायर, गाणी, एंटरटेनमेंट, या हू, बरोबर.
मार्क मिळतात शिवाय वरती 10 सगळीकडूनच विन विन सिच्युएशन आहे. गंमत करतोय, तुम्ही किती वाजता निघालात सकाळी घरात ना? 6 7 बरं, लांबून आलेली मंडळी किती वाजता निघाली? 4 पहाटे 4 किती निघाले? बरं, पहाटे 4 निघाल्याने हात वर करा. बरं, आता आज जे पहाटे 4 निघालात, तू काय म्हणतोस? ठीक आहे, पहाटे 4 निघालात. पहाटे 4 जे निघाले त्यांनी मला सांगायचं की आज त्यांना आई बाबांनी उठवलं की त्यांनी आई बाबांना उठवलं जायचं म्हणून? म्हणजे कोणी कोणाला उठवलं? झोपलोच नाही. क्या बात आहे, मला हेच उत्तर हवं होतं. ज्या वेळेला आपल्याला पिकनिकला जायचं असतं ना, झोपच येत नाही. हा, आणि ज्या वेळेला कॉलेजला जायचं असतं ना, आई झोपू दे ना अजून. कारण आवडीचं काम माणूस मनापासून करतो, आवडीचं काम मनापासून करतो, दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. पिकनिकला आपणच आईला उठवतो आणि सांगतो, आई मला पुरी भाजी श्रीखंड लवकर कळत कसं नाही, बस सुटेल ना माझी. हा जो एक आहे ना, हा याला मी किडीश म्हणतो, हे बालिश आहे. जे आवडतं ते करावं वाटणं हे खूप बालिश आहे. आता तुम्हाला त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला पाहिजे, कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला पाहिजे आणि विचार करा की आवडतं तेवढं करायचं का मी जे करायला पाहिजे ते करायचं. आवडतं ते करायलाच पाहिजे मला, पण मला जे करणं भाग आहे ते पण मला करायला पाहिजे. अभ्यास मला आवडत नसेल, पण तो जर करणं भाग आहे तर मला तो करायला पाहिजे. आता याचा अर्थ काय झाला? तुमच्या वडिलांना काही नोकरी करायला आवडते म्हणून जातात, समजा आवडते, ॲक्च्युली आवडते. पण मी सांगतो, माणूस कष्ट करतो. जर माणूस हा मुळात सुखासीन आणि आळशी प्राणी, हे लक्षात घ्या मुळात. आणि तुम्हाला मी एक सिक्रेट देतो आज, चला, म्हणजे हे सिक्रेट फक्त तुमच्यापाशी ठेवा. या जगावर जर तुम्हाला राज्य करायचं असेल आणि टॉपला जायचं असेल ना, तर आळशीपणा सोडा. जो माणूस आळशीपणा सोडतो, जो कष्ट करतो, सिन्सिअर असतो, तो आपोआप वर जातो. म्हणजे दादर स्टेशनवर उभं राहिल्यानंतर तुम्ही आपोआप लोकलमध्ये जसे ढकलले जाताना फार कष्टाने करावे लागत, तसे तुम्ही सिन्सिअर राहिलात, कष्ट केलेत की तुम्ही आपोआप वर जाता. कारण या जगामध्ये आळशी लोकांची संख्या जास्ती आहे. 80% लोक आळशी आहेत, 20% लोक कामसू आहेत. तुम्ही कुठे जायचं ठरवा आयुष्यात. आणि हा मी नाही नियम सांगत, हा तुम्हाला विज्ञानाचा नियम आहे. 20% लोक उत्साही असतात, सिन्सिअर असतात, आणि मग त्यांना आयुष्यात पगारवाढ मिळते, त्यांचीच प्रोग्रेस होते. उरलेल्या 80% लोकांची होत नाही, कारण ते बऱ्यापैकी आळशी किंवा परावलंबी असतात. म्हणजे दुसऱ्या कोणी सांगितलं तर. पण आज मी तुमच्याकडे आलो हे सगळं सांगायला, उद्या मी येणार नाही आहे. आज तुम्हाला संध्याकाळी वाटेल या आता मी करतो, तुम्हाला सांगतो उद्या सकाळपर्यंत फुगा कसा हळूहळू तसे तुम्ही वाशाचे होणार. याचं कारण आपण आपलं सेल्फ मोटिवेशन घालवून बसतो. प्लीज लक्षात घ्या, उद्या मी तुम्हाला सांगायला नाही आहे. आता तुम्हाला सेल्फ मोटिवेट करायचं. रोज तुमच्या पंक्चर टायरमध्ये तुम्हालाच हवा भरायची. तुमच्या दोन्ही सायकलचे टायर रोज पंक्चर होतात, लक्षात ठेवा. याचं कारण आपण थकतो, मानसिकदृष्ट्या थकतो, कधीकधी निराशा येते, परीक्षेत नापास होतो, पहिल्या अटेम्प्टला यश मिळत नाही, खूप आयुष्यात चढउतार असतात, नको त्या वयात प्रेमभंग होतो. हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत, या प्रॉब्लेममुळे लाईफमध्ये रस वाटत नाही, अनेक मुलं आत्महत्या करतात. म्हणजे आपण जे शोकांतिका बघतो, टफ व्हायला पाहिजे. मेंटली यू शुड बी व्हेरी टफ. जो माणूस मेंटली टफ आहे ना, तोच वर जातो. एव्हरेस्टमध्ये टॉपला जाताना काही नसतो, फक्त टफनेस असतो. तुम्ही जर मानसिकदृष्ट्या टफ असाल तरच एव्हरेस्टवर जाऊ शकता. कारण हजारो लाखो, म्हणजे काय म्हणतात ना, या वातावरणामध्ये तुम्ही एकटे असता, ऑक्सिजन पण नसतो, श्वास पण नाही घेऊ शकत आपण, अन्न सगळं संपलेलं असतं, पाण्याचे अक्षरशः 2-4 घोट शिल्लक असतात, आणि एव्हरेस्ट असतो. कधी कधी असं वाटत असेल त्या माणसाला की कशाला मी त्या एव्हरेस्टवर आलो आणि चढलो, पण तो एक चॅलेंज आहे. एव्हरेस्ट तुम्ही गाठलात की तुमच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं काम तुम्ही केलं. एव्हरेस्टवरती सगळ्यांना जायला जमणार नाही. यू हॅव टू डिसाईड युअर ओन एव्हरेस्ट इन लाईफ, दॅट इज युअर करिअर. तुमच्या आयुष्यातला एव्हरेस्ट कोणता आहे मला सांगाल? तुमचा एव्हरेस्ट कोणता आहे? कोणता आहे तुमचा एव्हरेस्ट? व्हॉट इज युअर एव्हरेस्ट? की इथे मला जायचं आहे. प्लीज, तुमचे हात वर का येत नाहीत एनर्जीनी? हा, काही ठरवलं नाही का? प्लीज, ऑलिम्पिक, ग्रेट. तू इकडे इकडे इकडे, मला तुला एक ठोसा द्यायचा आहे, ये लवकर. अरे लवकर ये रे, चप्पल न घालता आलास तरी चालेल.
तुला तुला ऑलिम्पिक मध्ये जायचं आणि एवढा वेळ कसा झालेल? गुड, हे बघा त्याला ऑलिम्पिक मध्ये जायचंय, ओके, त्याला टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. गुड, तुझं नाव काय? कृष्णा सोनी. कृष्णा सोनी, कुठलं आहेस तू? निर्मला कॉलेज. निर्मला कॉलेज कुठे आलं ते? कांदिवली ईस्ट. कांदिवली ईस्टून आलेलं आहे निर्मला कॉलेज. त्याला बॉक्सर, मगाशी मी तिथे गेलो त्याला तुम्हाला त्याचं रोल मॉडेल मोहम्मद अली सांगितलं त्याने, ओके. आता मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की माझा एव्हरेस्ट म्हणजे ऑलिम्पिक आहे. गुड, यू सी, आता त्याच्या लाईफमध्ये मजा आहे काहीतरी, त्याला काहीतरी गंमत येणार आहे, त्याला रोज काहीतरी उठून एक एम आहे, गोल आहे. अन्यथा काय होतं माहिती का, मित्र येतो आणि म्हणतो की यार चलो आज शाम को मॉल में जाते, चलो आज मूवी डालते, ह्या चलो जाते, आणि आपल्याला कळत नाही की लाईफ नेमकं कशासाठी. लाईफमध्ये आकर्षण खूप असणार आहेत, रोज 2-4 मूवीज रिलीज होणार आहेत. चित्रपट बघा, मूवीज बघा, एन्जॉय करा, मी त्याला नाही म्हणत नाही आहे, पण अडकू नका त्याच्यात, ओके. आता काय होतं की ह्याला गोल आहे, आता त्याला एक कोच घ्यावा लागेल, एम आय राईट? तुझा कोच कोण आहे? राजेंद्र जताडे. राजेंद्र जताडे, ओके, हे त्याचे कोच आहेत. तो जताड सर, ओके, त्याचे खांदे कडक आहेत ना, मला जाणवते की तो बॉक्सर आहे. मी जास्त वेळ त्याला इथे ठेवणार नाही ना, तर थोड्या वेळाने तो मला मारेल एखादा. गुड, पण तुम्ही लक्षात घ्या, मी का त्याला बोलवलं की त्याचा एव्हरेस्ट त्यांनी शोधलाय, विच इज व्हेरी गुड अँड विच इज रिक्वायर्ड. तुम्हाला तुमचा एव्हरेस्ट शोधायला पाहिजे या वयामध्ये, की दिस इज माय एव्हरेस्ट. तो नसेल ना तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी गर्दीत हरवणार आहात, आणि देन लाईफ हॅज नो मिनिंग. देवाने इतकं तुम्हाला पाठवलं काहीतरी पर्पज घेऊन. म्हणजे हा मुलगा ऑलिम्पिकमध्ये एक स्वप्न घेऊन जगेल, ऑलिम्पिकच्या टप्प्याटप्प्याने जाईल, आणि ऑलिम्पिक इज नॉट द एम, ऑलिम्पिक इज अ जर्नी. त्या जर्नीमध्ये, त्या प्रवासात तो सगळं करणार आहे. लक्षात घ्या, प्रवास कधी विसरू नका, एन्जॉय युअर जर्नी. आता माझं भाषण कधी संपणार आहे याकडे लक्ष नका देऊ, माझं भाषण कसं चाललंय आणि त्यातलं प्रत्येक वाक्य कसं तुम्ही एन्जॉय कराल हे बघा. एन्जॉय द लाईफ, लाईफचा पर्पज आहे ते एन्जॉय करता आलं पाहिजे, ओके. ते ओरबाडू नका, मी पाहतो मुलं ओरबाडायला बघतात, मग आपण ते व्यसनी होतो, नका करू. लाईफ इज ब्युटिफुल, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल, रिलेशन्स आर ब्युटिफुल, डोंट फॉरगेट टू रिमेंबर दॅट रिलेशन्स आर ब्युटिफुल. बीपी नावाचा पिक्चर बघितला का तुम्ही? बालक पालक, किती जणांनी बघितला? एक्सलंट, ज्यांनी नाही बघितला त्यांनी पहिला बघा. बीपी हा अप्रतिम पिक्चर आहे, म्हणजे तो आहे ब्ल्यू फिल्मवरती, पण इतका सुंदर आहे. तुम्हाला सांगतो मुला, तुमच्यासारख्या मुलांना सेक्स लाईफ म्हणजे काय हे नीट सांगणारा पिक्चर आहे, आणि तुम्ही तो बघायला पाहिजे असं मला वाटतं. अवश्य बघा. मी हे का सांगतो तुम्हाला की लाईफ इज ब्युटिफुल, बिलीव दॅट लाईफ इज ब्युटिफुल. आता हा मुलगा हळूहळू बॉक्सिंग करेल, शिकेल, नवीन तंत्र अवगत करेल, छोटी छोटी बक्षिसं मिळत राहतील, आणि मग तो त्याच्या डेस्टिनेशनकडे हळूहळू जायला लागेल. हे किती सुंदर असेल. त्याच्या लाईफमध्ये एक पर्पज आहे, त्याच्या लाईफला एक रोज कारण आहे, कॉज आहे. हे सगळे जे मोठे लोक होऊन गेले ना, यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याला काहीतरी एक कॉज होता. या ना काका, बसा ना. विशाल, त्यांना विशाल हवाय. प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक कॉज असतो, याला तो मिळालेला आहे. व्हेरी गुड, बसा. अजून सांगा एव्हरेस्ट. येस, प्रोफेशनल कॉस्ट अकाउंटंट, तिला ICWA व्हायचं आहे. इज हर, तुझं नाव काय? प्रतीक्षा चौधरी. IAS, ग्रेट. LLB, तू इकडे. तुला काय व्हायचं आहे? IPS, CA, गुड. IPS, ऑलिम्पिक, ग्रेट. चला, मला इथं 2 मेडल्स मिळालेली आहेत, आय एम हॅपी. गुड, सांग तुला काय व्हायचं आहे? लॉयर व्हायचं आहे. तुझं रोल मॉडेल कोण आहे? महेंद्र अटिल की मेरे अंकल आहे, वो मेरे रोल मॉडेल आहे एक्चुअली. ग्रेट. अच्छा, आप मराठी जानते हो ना, मैं जो बोल रहा हूँ? देर इज नो प्रॉब्लम ना, आप भी जानते हैं मराठी में जो बात कर रहे हैं? ठीक है, ओके, जस्ट हैव अ सीट. सो प्रत्येकाचा एव्हरेस्ट आहे. आता मला प्रामाणिकपणे सांगा की रोल मॉडेलही नाही आहे आणि एव्हरेस्टही नाही आहे असे आपल्यापैकी किती जण आहेत? असू शकतात, हां, मी हे आत्ताच सांगतो, असू शकतात. ह्याच्यात काही लाज वाटणार का? नाही आहे, कारण ही अपॉर्च्युनिटी आहे. हे शिबिर म्हणजे काय आहे? तुम्ही ज्या वेळेला घरी जाल तेव्हा तुम्हाला एक एव्हरेस्ट आणि एक रोल मॉडेल घेऊन जायचं आहे की मला हे व्हायचं आहे. ओके, ग्रेट. इथे पण भरपूर मुलं आहेत ज्यांना रोल मॉडेल नाही आहे आणि ज्यांना एव्हरेस्ट नाही आहे. त्यांनी ठरवलेलं नाही कुठे जायचं, पण माझी खात्री आहे की ते ठरवतील. आता पुढचा पार्ट आहे, सक्सेससाठी काय लागतं.
ओके आपण सोपं समजून घेणार आहोत. बरं, बिफोर आय फॉरगेट, माझी ग्रूम अँड ग्रो डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे, ग्रूम अँड ग्रो डॉट कॉम, GROOMANDGROW.com. विजिट द वेबसाईट. रिपीट, दिस इज अ बॅड हॅबिट, यू आर नॉट गुड लिसनर. कम्युनिकेशन स्किल्स मध्ये 70% इज लिसनिंग बॉस. कम्युनिकेशन स्किल मध्ये 70% लिसनिंग अँड यू आर नॉट लिसनिंग. मला माझं बाकीचं बोलणं कळलं की नाही, मग हेच का नाही कळत आहे? टेलिफोन नंबर घेताना हा नाही सर परत सांगा परत सांगा. वाय? आपल्याला एक न्युमेरिकल मेमरी असते, एक 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 हिअरिंग मेमरी असते, लिसनिंग मेमरी, ते कानात साठवा ना. GROOM म्हणजे ग्रूम, ANDी अँड येतं पाचवी, सांगतो सगळं समजावून. GROW ग्रूम अँड ग्रो, ग्रो 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 म्हणजे वाढणे. ओके, समजलं? आता आता नसेल समजलं तर शेजाऱ्याला विचार. .com ओके. आता माझा ईमेल आहे ग्रूम अँड ग्रो टू न्यूमेरिकल टू दोन @gmail.com हा माझा ईमेल आहे. आता माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की वी आर व्हेरी ऍक्टिव्ह ऑन फेसबुक. तुमच्यापैकी फेसबुकवर किती जण आहेत? ऑलमोस्ट. व्हॉट्सअपवर किती आहेत? गुड गुड, ठीक आहे. मला फक्त एक फेवर करायची, तुम्ही तुमचं फेसबुक ओके अकाउंट म्हणजे तुमचं ईमेल अकाउंट द्या, मी तुम्हाला फेसबुकसाठी लिंक पाठवेन, ठीक आहे? हे मला लिहून द्यायचं तुम्ही. माझा कार्यक्रम संपल्यानंतर मला त्या चिठ्ठ्या आल्या पाहिजेत माझ्याकडे, पर्सनली माझ्या हातात द्या. ओके, किंवा व्हॉलंटिअरला द्या. म्हणजे तुम्हाला मी फेसबुकमधून कनेक्ट करीन आणि हे जे अपडेट्स येतात ते कळवत राहीन. ओके, नेक्स्ट, सक्सेसला काय लागतं? कॅन यू टेल मी व्हॉट इज सक्सेस? अच्छा, विल डिसाईड फर्स्ट व्हॉट इज सक्सेस. आर यू अवेअर ऑफ सक्सेस? सक्सेस म्हणजे काय? यश? अरे मला माहिती, मराठीत सांगते काय? आजी अपने टारगेट पे पहुंचना. एक्सलेंट. युअर नेम? अनुपमा. सेज सक्सेस मीन्स अपने डेस्टिनेशन पे पहुंचना इज सक्सेस. गुड, मला सांगा सक्सेस म्हणजे काय? अरे पटापट बोला. अचीवमेंट ऑफ गोल, टू अचीव अ गोल. सगळ्यांनी सांगितलं टू अचीव अ गोल म्हणजे सक्सेस. आ क्या बात है, ग्रेट ग्रेट. ये तू ये उत्तर जोरानी दे रे. तुझं नाव काय? दिनेश रावल. दिनेश रावल सेज सक्सेस इज अ जर्नी. हे का तुम्हाला सांगतो? सक्सेस हे जर डेस्टिनेशन ठेवलं ना आपण, तर डेस्टि तुमचं सक्सेस काय काय सक्सेस आहे? समजा अनुपमा, व्हॉट इज युअर डेस्टिनेशन? ओके, सपोज यू बिकम अ इव्हेंट मॅनेजर, युअर लाईफ मतलब वहां सब खत्म होता है, जर्नी शुरुआत होती है. सो जब हम इव्हेंट मॅनेजर होते हैं तब हमारी लाईफ की शुरुआत होती है, तो याने सक्सेस माने क्या? सी सक्सेस इज गिविंग 100%. बस फॉरगेट एव्हरीथिंग, विसरून जा बाकी सगळं. तुम्ही जे करता आहात त्याच्यासाठी 100% काम करा आणि विसरून जा. तुम्ही पहिले याल याची गॅरंटी नाही. प्रत्येक वेळेला एकच क्रमांक असतो. आता समजा मी एक कॉम्पिटिशन घेतली, तुम्ही 300 मुलं आहात, पहिला नंबर किती लोकांना मिळू शकतो? एकालाच मिळणार. मग बाकी 299 काय अनसक्सेसफुल आहेत? सो अनेकदा तो चान्सचा गेम असतो. प्लीज स्टार्ट टू अंडरस्टँड, चान्स असतो तिथे, त्याच्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही. द इश्यू इज तुम्ही 100% दिले की नाही इज सक्सेस. इफ यू कुड सक्सेसफुल इन गिविंग 100%, इट इटसेल्फ मीन्स दॅट यू आर सक्सेसफुल. आता तुम्हाला रिवॉर्ड मिळणार की नाही हे माहिती नाही आपल्याला. सो डोंट फोकस ऑन रिवॉर्ड, फोकस ऑन युअर एफर्ट्स. कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन. हा काही ह्याला पर्यायच नाही आहे काही, म्हणजे तुम्ही ह्यातनं बाहेर पडू शकत नाही. हा रूल आहे. गिव्ह युअर 100% अँड फॉरगेट. रिवॉर्ड तुम्हाला मिळणार. आता समजा हिला कॉस्ट अकाउंटंट व्हायचं आहे,
she has to basically give her 100%, then she may stood first or she may not. मला सांगा त्या प्रेमानी जिचे वडील रिक्षा चालवतात, सीए तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे, शी हॅज क्रिएटेड अ हिस्ट्री. झोपडीत राहते ती मुलगी, तिला काही फॅसिलिटी नाही आहे, तिला ना चांगला कोच आहे, तिला ना चांगली बॅकग्राऊंड आहे. ती पहिली आली सीएला. ओके, सो नाव इज इट इज शी अ सक्सेसफुल पर्सन? नो, हर डेस्ट नाव जर्नी हॅज बीन स्टार्टेड, शी हॅज टू रीच. लक्षात घ्या, एक सक्सेस, दोन सक्सेस, तीन सक्सेस, चार सक्सेस, पाच सक्सेस, सक्सेस आफ्टर सक्सेस. सचिन तेंडुलकर जर एक सेंचुरी काढून मी सक्सेसफुल क्रिकेटर आहे असं म्हणून घरी झोपला असता तर चाललं असतं का? 100 सेंचुरीज. ओके, याचा अर्थ एका सक्सेस नंतर दुसरं असतं, दुसऱ्यानंतर तिसरं असतं, तिसऱ्यानंतर चौथं असतं. सक्सेसला एंड नाही. ओके, सक्सेसला एंड नाही. म्हणजेच काय झालं, गिव्ह युअर 100%, गिव्ह 100% एफर्ट्स, लव्ह युअर टॉपिक, लव्ह युअर सब्जेक्ट, लव्ह युअर स्ट्रीम, लव्ह युअर प्रोफेशन इज नेक्स्ट नेसेसिटी. आता हे जे कॅमेरामन आहेत, इथे हा माणूस साऊंडचं काम करतोय, इतका सुंदर साऊंड आहे, ही लव्ज इट, म्हणून ते सुंदर आहे. किती छान अकॉस्टिक आहे, तुम्हाला माहिती आहे, मी आय एम व्हेरी हॅपी. अदरवाईज पाऊ पाऊ होत असतं मध्ये 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 मध्ये, अँड यू गेट डिस्टर्ब. प्रत्येक माणूस आपल्या प्रोफेशनवर जर प्रेम करेल तर काम उत्तम होणार, आणि दॅट इज व्हॉट इंडिया नीड्स. भारताला गरज कशाची आहे, तुम्ही जे काम करता तिथे 100% द्या आणि प्रेमानी करा. आज मी मंत्रालयात गेलो तर दृश्य काय दिसतं, माणसं किती वेळ काम करतात, महापालिकेत किती वेळ काम करतात, प्रेमच करत नाहीत कामावर. म्हणजे अपवाद आहेत सन्माननीय की जी माणसं काम करतात, पण बरीच माणसं अशी असतात की जागेवरच मिळत नाहीत, आयदर रजेवर असतात किंवा चहा प्यायला गेलेली असतात. आणि आमचे शेतकरी बिचारे लाखो, म्हणजे काय असे सगळ्यांचा हिशोब केला तर लाखो रुपये खर्चून येतात, कामं होत नाहीत, कामावर प्रेम नाही. आज मला आनंद होतो ज्याला मी बघतो, खूप मंत्री असे ज्यांचा माझा अतिशय व्यक्तिशः परिचय आहे. अजून म्हणजे मी एकदा मंत्र्याकडे रात्री गेलो होते, फाईलवर काम करत बसलो होते, मला खूप म्हणजे भरूनच झालं. ते म्हणजे नाही हो, काम करावंच लागतं. असे कित्येक लोक मी पाहिलेले आहेत, IAS ऑफिसर पाहिले आहेत, की जे त्या पलीकडे जाऊन काम करतात बिकॉज दे लव्ह व्हॉट दे डू. पगार हे सक्सेसचं मापक नाही आहे, पहिलं काढून टाकाडू करे नाही आहे. पगार हॅज नथिंग टू डू विथ युअर सक्सेस. तुमच्या दारात गाडी आहे की नाही याच्यावर तुमचं सक्सेस नाही अवलंबून, गाडी येईल पुढे येईल. सो सक्सेसला बाहेरची कारणं कुठलीच नसतात. तुम्हाला घर आहे का, तुम्हाला गाडी आहे का, तुमच्याकडे आयफोन आहे का, नवीन iPhone 5 घेतला का तुम्ही, iPhone 5 घेतला म्हणजे माणूस सक्सेसफुल झाला का? नाही, ते प्रेस्टिजचे फालतू सिम्बॉल्स आहेत. सक्सेस आतमध्ये आहे, सक्सेस तुमच्या माइंडमध्ये आहे, सक्सेस तुमच्या ब्रेनमध्ये आहे, सक्सेस तुमच्या थिंकिंगमध्ये आहे. ओके, सो यांनी मला ज्यावेळेला सांगितलं, मी याला बोलून घेतला, गिव्ह हिम अ बिग हँड, कारण यांनी खूप छान सांगितलं. सक्सेस एक्सलंट, गुड गुड. सक्सेस इज अ जर्नी, ते थांबत नाही कधी. ॲज तुमचं लाईफ जातं तसं ते पुढे जातं. आता बरं, तुम्ही एन्जॉय करताय ना सगळे, बोर नाही झाला, थांबवा सर आता वगैरे, गुड. मी नाही करत शक्यतो बोर, आणि तुम्ही पण इंटरेस्टिंग, म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स चांगला देत आहे, नाही तर तुम्ही जर बोरिंग असता ना तर मी पण बोर झालो असतो. आता आपल्याला पुढचं बघायचं, सक्सेस म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. ओके, गिव्हिंग 100% आपल्याला कळलेलं आहे. आता बेसिकली मला सांगा की आपण जे करतोय, आपण जो विचार करतो, आपल्याला जे व्हायचं आहे ते आपण होऊ शकतो. ओके, असा आत्मविश्वास किती जणांकडे आहे, कॉन्फिडन्स किती जणांकडे? ग्रेट, 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 ठीक आहे. आपल्याला लाईफबद्दल पुरेसा असायला कॉन्फिडन्स नाही आहे असं किती जणांना वाटतं? गुड, असेही लोक आहेत. कॉन्फिडन्स नाही आहे, तू एवढ्या जोरात हात वर केलास की मला वाटत नाही की तुला कॉन्फिडन्स नाही आहे. यू मस्ट बी कॉन्फिडंट. ठीक आहे, कॉन्फिडन्स नसणं ही गोष्ट नॅचरल आहे, त्यात वाईट वाटण्यासारखं नाही आहे काही. कॉन्फिडंट आहोत म्हणजे काहीतरी आपण मोठे आहोत असंही वाटणार का नाही आहे. व्हॉट इज कॉन्फिडन्स मला सांगेल तुम्ही? अनुपमा, यू आर ब्रिलियंट, ॲब्सोल्युटली. लॅक ऑफ फिअर, फिअर जाते, भीती जाते, भीती गेली की आत्मविश्वास येतो. ओके, ही भीती जाते कशी, त्याची पण काही कारण आहे. ओके, अजून सांगा, आत्मविश्वास म्हणजे बेअरिंग
डेअरिंग हा ती मला अनुवाद नको सांगू सगळं. व्हॉट इज डेअरिंग? इज धाडस. ठीक आहे, धाडस करायला आत्मविश्वास लागतो, पण व्हॉट इज आत्मविश्वास? नॉलेज, 100% शुअर, परफेक्ट. आय एम 100% शुअर, देर इज नो डाऊट, नो फिअर, आणि सेकंड काय, नो डाऊट. जरा जरी डाऊट आला तरी तुम्ही अशाशे होता. ओके, इफ यू आर डाऊटफुल देन यू आर शेक्ड. ओके, संशय, स्वतःबद्दलच्या कॅपॅसिटीबद्दलचा संशय, याचा अर्थ डाऊट, याचा अर्थ फिअर. म्हणजे हे सगळे फिअर फॅक्टर, डाऊट फॅक्टर, हे जे तू म्हणाला, हे सगळे तुम्हाला आत्मविश्वासापासून लांब घेऊन जातात. आत्मविश्वास इज नथिंग बट बिलीफ. बिलीफ, विश्वास, श्रद्धा, निष्ठा. ओके, की मी हे करणारच आणि मी करतोय ते योग्य आहे. काय होतं माहिती आहे तुम्हाला, मी सांगतो आणि तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण फॅक्ट सांगतो. आपले मित्र हे आपले शत्रू असतात अनेकदा, आणि मैत्रिणी पण आपले शत्रू असतात अनेकदा. मी एकदा थोडं डेअरिंग स्टेटमेंट करतोय. काय होतं माहिती, तू मोठा शाईन मारतोस, माहिती मोठा अभ्यास करतोस, कसली घासतोस, माहिती तू काय मोठा, डिस्करेज करतात खूप. म्हणजे मला नाही ना करता येते तर मी तुला पण नाही करून देणार, असला दुष्ट विचार मुलांमध्ये आणि मुलींमध्ये असतो. असतो का नाही हे आज तुम्हाला पण माहिती आहे. आता हे का होतं माहिती आहे का, बेसिकली काय होतं की आपल्याला असं वाटतं की नाही यार, हम ये काय ते शोलेमधला आहे ना, ये दोष ती, असं ते आपण तो ये तोडेंगे कैसे. ओके, और अगर उसमें कुछ बसंती बिसंती गए तो मतलब प्रॉब्लेम ही प्रॉब्लेम है. तर आपला प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला हे कळत नाही की एका स्टेजला, आयुष्यात एक स्टेज अशी येणार आहे की तुमच्या बाजूला जो मुलगा आहे हा तुम्हाला नंतर परत कधीच भेटणार नाही आहे. सो तुम्हाला हे शिकलं पाहिजे की मला कनेक्ट कुठे करायचं आणि डिस्कनेक्ट कुठे करायचं, ऑफ कुठे करायचं आणि ऑन कुठे करायचं. हे जे ऑन ऑफ आहे ना, ऑन ऑफ हे ज्याला जमतं ना त्याला आयुष्य जमतं. की ठीक आहे, मित्र आहे माझा, मजा केली, संध्याकाळी मूवीला गेलो, कनेक्ट, डिस्कनेक्ट, परत आलो अभ्यासाला लागलो, अभ्यास केला रात्रभर, आपण काय करतो त्याच्यातच असतो. आणि देन तुम्ही तुम्हाला स्वतःला तुमच्या मित्राच्या नजरेतून बघायला लागता, त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, आणि त्यातून तुमचा प्रॉब्लेम होतो. मग ते म्हणजे तू आहे, तू फेसबुकवर नसतोस का, दिसतच नाही हल्ली फेसबुकवर. अरे तू फेसबुकवर 24 तास पडलास तर अभ्यास कोण करणार? बरं, फेसबुक हे अपडेट्स करण्याचं ठिकाण आहे हे मान्य आहे, पण फेसबुक हा अभ्यास करण्याचं पण ठिकाण आहे. आम्ही फेसबुकवर असतो, पण आम्ही फेसबुकवरनं काय करतो, आम्ही फेसबुकवरनं तुम्हाला खूप छान छान अपडेट्स पाठवतो. मी पण व्हॉट्सॲपवरती आहे कायम, पण व्हॉट्सॲपवरती मी चहा पेलो, मी अमुक केलं, मी असलं नाही करत. त्याच्यावरती चांगले चांगले आम्ही इमेजेस पाठवतो, चांगले क्लिप्स पाठवतो, ऑडिओज पाठवतो. यूज द टेक्नॉलॉजी फॉर बेटरमेंट ऑफ युअर सेल्फ. ओके, डोंट मेक फन ऑफ इट. थोडा पाहिलं तर ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आता माहिती सांगतो मी, सगळ्या मोठ्या कंपन्या ज्या वेळेला रिक्रुटमेंट करतात तुमच्या फेसबुकमध्ये जाऊन बघतात तुमचं बेसिकली तुमची लेवल काय, तुम्ही बोलता काय, तुम्ही लिहिता काय, तुमचे मित्र काय लिहितात, तुम्ही कोणत्या वातावरणात आहात, तुम्ही मुलींबद्दलच्या कॉमेंट्स कशा करता, तुम्ही समाजाबद्दल काय कॉमेंट्स करता, हे तुमचा एम्प्लॉयर बघणार आहे, लक्षात ठेवा. कारण एम्प्लॉयमेंटमध्ये, एचआरमध्ये आता फेसबुक अकाउंट बघितल्याशिवाय नोकरी देतच नाहीत. तुमचं फेसबुक अकाउंट इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग यू अ जॉब. हे इतकं सिरियस आहे. अक्रॉस ऑल एचआर डिपार्टमेंट्स तुमचं फेसबुक अकाउंट बघतात. आता काय सगळे शांत झालं? हां, जे लिहिता ते काय होतं पुढे माहिती आहे तुम्हाला, आणि ते पुसलं जात नाही ना फेसबुकवरनं, ते राहतं. सो माइंड इट की तुम्हाला आता सिरियस व्हावं लागेल, या तो नॉन सिरियस लाईफ जीना पडेगा, की कल का कुछ पता नाही, जो होगा वो सो देखा जाएगा, नसीब में है तो मिलेगा टाइप्स, नाही तर मग हे लाईफ आहे. सो यू हॅव अ चॉईस, मी जसं सुरुवातीला सांगितलं. सो सक्सेस आपण डिफाईन केलं. सक्सेस याचा अर्थ आपल्याला इज अ जर्नी, एक एक गोष्ट छोटी छोटी मिळवत जाणं. ओके, आता मी शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला, व्हॉट इज लाईफ? व्हॉट इज लाईफ? जर हात वर करून बोल ना. हां प्लीज बोल ना. लाईफ इज अ, लाईफ इज अ लव. ग्रेट, ग्रेट. तू तुझ्या वयाला योग्य उत्तर दिलंस, बस कर. लाईफ इज अप्स अँड डाऊन, लाईफ इज स्ट्रगल, कितीतरी जणांनी सांगितलं. ओके, यस,
लाइफ इज अ मैटर, लाइफ इज अ गेम, लाइफ इज अ जीवन हे एक सत्य आहे. जीवन एक क्षणभंगूर आहे. तू मला निराश करतोस रे बाप. लाइफ इज एन एक्सपीरियंस, ग्रेट. लाइफ इज अ ब्यूटी. रेस, लाइफ इज अ रेस. अरे तू मगाशी लाइफ इज अ लव म्हणालास. आत्ता तो म्हणाला लाइफ इज अ लव, आत्ता म्हणतो लाइफ इज अ रेस, आता थोडा वेळ म्हणे लव इज अ रेस, नंतर म्हणे रेस इज अ लव. लाइफ इज अ एग्जाम, चॅलेंज. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की लाइफ इज अ कॉम्पिटिशन, लाइफ इज अ रेस, लाइफ इज अ स्ट्रगल, ग्रेट स्ट्रगल, गुड, सायझेबल, सायझेबल, सायझेबल. ठीक आहे, बसा. आता मला तुम्ही सांगाल का व्हॉट इज कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन डिफाईन करा. लक्षात घ्या, काय होतं माहिती आहे का? मी तुम्हाला सारखं सारखं का सांगतो, आपण आणि आपल्या पालकांनी, आपल्या काय म्हणतात ना, आजूबाजूच्या लोकांनी डिफाईनच केलेलं नसतं की हे म्हणजे काय. आता लाईफ म्हणजे काय आहे तुम्हाला कुठल्या शाळेत शिकवणार? अशक्य आहे. ओके, आता मला सांगा कॉम्पिटिशन म्हणजे काय? जिद्दीने जिंकणे म्हणजे काय करणे? जे गोल अचीव. बरं, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा का? किती जणांना वाटतं कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा? गुड, सगळ्यांनाच वाटतं का? कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा का? मग कॉम्पिटिशन म्हणजे काय? हा, कॉम्पिटिशन म्हणजे काय? गोष्टीसाठी प्रयत्न करणे, स्वतःला सिद्ध करणे. गुड. अपॉर्च्युनिटी. तू ये ना जरा मित्रा, बाय रे, बाय रे. तू काय म्हणालास? तुलना करणे. गुड, ये तू पण ये. आपल्याला दोन उत्तर मिळाले आणि ती छान आहेत. गुड. तुझं नाव सांग. तुषार धांडे. तुषार धांडे, कुठलास तू? एलडी सोनोने कॉलेज, कल्याण. कल्याणहून आलाय तुषार. तू? जगदीश हिरू शिकवण, डीजी तटकरे कॉलेज, तळा, रायगड. तू तळहून आलास? गुड. मी तुमच्याकडे आलो होतो शिकवायला, तटकरे साहेबांनी बोलवलं तुम्हाला. तळ्याचं ना? काय नाव, प्रिन्सिपलचं नाव काय तुमचं? कांकरे. कांकरे सर. माझं माणगावला झालं तुझे. हा म्हणतो कॉम्पिटिशन याचा अर्थ स्वतःला सिद्ध करणे. ओके, आणि हा म्हणतो कॉम्पिटिशन म्हणजे काय म्हणालास तू? तुलना याच्यापेक्षा. या मुद्दा मी बोललं, दोघांनीही कुठेतरी त्या ऐकलेल्या गोष्टी असतात आणि सांगितलेल्या असतात. लक्षात घ्यायची नेहमी की यापुढे आता तुम्ही बाहेर जाल ना या क्लासच्या, तेव्हा पहिल्यांदा ठरवायचं की आपली स्वतःची कोणाशी तुलना करू नका. नेव्हर डू कम्पॅरिझन एव्हर एव्हर इन लाईफ. कधी करू नका, आहे पाप आहे. कम्पॅरिझन इज पाप. आलं लक्षात? आणि तुम्हाला शिकवलं जातं, तुम्हाला घरलं पण, त्याला बघ किती मिळालं आणि तुला काय मिळाले, त्याचं बघ आणि तुझं बघ. आणि मग आपण ते करायला लागतो. काय होतं, तुमचं पोटेन्शियल म्हणजे हा आणि हा हे दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. दोन झाडं जशी वेगळी असतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, बस तू, तू पण बस. एक साधा प्रश्न आहे माझा. एक 5 लिटर दुधाचं भांडं आहे आणि एक 3 लिटर दुधाचं भांडं आहे. 5 लिटर दुधाचं भांडं, दुसरं भांडं 3 लिटरचं आहे. 5 लिटरच्या दुधाच्या भांड्यामध्ये 3 लिटर दूध आहे. 5 लिटरच्या भांड्यामध्ये 3 लिटर दूध आहे आणि 3 लिटरच्या भांड्यामध्ये 3.5 लिटर दूध आहे. जास्ती दूध कशात आहे? तीन लिटरच्या भांड्यात जास्ती दूध आहे. 5 लिटरच्या भांड्यात जास्ती दूध आहे. बरं, आता आपण आपण मतदान घेऊया. मतदान, मतदान. 5 लिटरच्या भांड्यामध्ये जास्ती दूध आहे असं किती जणांना वाटतं? ओके, ठीक आहे, म्हणजे 10 लोकांना वाटतं. आणि 3 लिटरच्या भांड्यात जास्ती दूध आहे किती लोकांना वाटतं? सगळ्यांनाच वाटतं, म्हणजे 90% लोकांना वाटतं. लक्षात घ्या, हा प्रश्नच मुळात फसवा आहे. याचं कारण असं की हे सब्जेक्टिव्ह आहे, पण अपरेंटली आपण बघतोय कॅपॅसिटी. 3 लिटरच्या कॅपॅसिटीच्या मानाने त्यांनी 3.5 लिटर मिळवलेले आहेत, विच इज गुड. आणि ह्याची कॅपॅसिटी 5 लिटर असून सुद्धा
हा तीनच लिटर आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज याला किती पर्सेंट पडले 60%, आणि याला किती पडले? आता काय झालं, इशू कॅपॅसिटीचा असतो. याची कॅपॅसिटी जेवढी आहे, ह्याची जर कॅपॅसिटी 70% असेल आणि त्याला 65% मिळाले तर त्यांनी अचीव केलेलं आहे. याची कॅपॅसिटी 99% होती पण याला एवढेच काय 70% पडले, याचा अर्थ त्यांनी कॅपॅसिटीप्रमाणे काम नाही केलं. सो द इश्यू इज वेदर यू आर युटिलायझिंग युअर कॅपॅसिटी, मीन्स वेदर यू आर कॉम्पिटिंग विथ युअर पास्ट रेकॉर्ड, मीन्स वेदर यू आर इम्प्रूव्हिंग युअर सेल्फ डेली बेसिस, ऑन डेली बेसिस. तुमच्यात रोज सुधारणा होते का? तुम्ही स्वतःशी रोज कॉम्पिटिशन करताय का? इज द इश्यू. कम्पेअर करू नका, दुःखी व्हाल, फ्रस्ट्रेट व्हाल, आयुष्य एकदम बेकार वाटायला लागेल, कारण रोज कोणतरी काहीतरी नवीन घेतं आणि आपल्याकडे ते नसतं. रोज काहीतरी नवीन कुठेतरी अचीव आणि मग आपल्याला पोटदुखी येते. दुसरा जर चांगलं झालं की आपल्याला भगवत नाही, आपल्याला वाईट वाटतं, कारण कंडिशनिंग तुमचं बेकार झालेलं आहे. सो कम आउट ऑफ दॅट. दुसऱ्याला चांगले मार्ग पडले, एन्जॉय करा, त्याचं अभिनंदन करा, त्यांनी कष्ट केले त्याला मिळाले, तुम्हाला कशाला वाईट वाटायला पाहिजे? तुम्ही कष्ट करा. सो बी पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्हाला लाईफची मजा पण जास्ती चांगली घेता येईल आपल्याला. सो व्हॉट इज लाईफ? एकच तुम्हाला सांगतो, लाईफ इज नथिंग बट धिस मोमेंट. हा जो क्षण आहे ना, हाच लाईफ आहे. संपलं, आता पुढचा क्षण संपला, बाकी सगळी हिस्ट्री आहे. हिस्ट्रीत बघण्यात काय फार कारण नाही आहे. फ्युचरबद्दल किती विचार केला तरी तुम्हाला आता काही कळणार नाही आहे. उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. सो आत्ताचा क्षण मी 100% जगतो का, इज लाईफ. जो माणूस हा क्षण 100% जगतो तो लाईफ जगतो. फार तुम्ही अगदी पुढचा विचार करून काही फायदा नाही आहे. आता तुम्ही जर समजा अभ्यास करताय, गिव्ह युअर 100%. इफ यू वॉन्ट टू बिकम आय एस, गिव्ह युअर 100%. जे सी ए, सी एस, आय सी डब्ल्यू ए, आय पी एस, ऑलिम्पिक, जेवढं काही तुम्ही सांगितलं हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. हे तुम्ही केलं तर तो सक्सेस इज युअर्स. नाव मी ॲक्च्युली इंटरव्ह्यूबद्दल तुम्हाला बोलायला आलेलो होतो. मला माफ करा, मी वेगळा विषय घेतला, कारण मला इथे आल्यानंतर असं वाटलं की मी तुमच्याशी हे बोलायला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगेन की त्या तुम्हाला मी टिप्स ऑनलाईन आणि बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला पाठवत राहीन, म्हणजे वन्स यू आर ऑन फेसबुक ऑर थ्रू युअर ईमेल अकाउंट. हा ते नंतर दे सर, चालेल ना सर? हे ठीक झालं ना? सो डाऊट्स, प्रश्न काय आहेत का? मी माईक फिरवतो. आ प्रश्न आहेत का काही? सगळे संपले आयुष्यातले प्रश्न? क्या बात आहे यार, तुमची दृष्ट काढायला पाहिजे. तुला प्रश्न आहे? गुड. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ऍक्च्युअली काय करायला पाहिजे? हे पहिली गोष्ट, हसायचं बिसायचं नाही, फालतूपणा करू नका. यापुढे तिन्ही अभ्यास तुझ्या आहे उत्तर? कोण बोललं ते याने? हा बस करा ना, आता झालं, आता मोठे झालं तुम्ही यार, दो चार साल में बाप बनने वाले हो. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी काय करायचं? कॉन्फिडन्स वाढवायचा असेल ना तर स्वतःला विश्वास द्यावा लागतो. लक्षात घ्या की तू हे करू शकतोस, तू हे करू शकतोस. मी तुम्हाला जे सांगतोय ते फार महत्त्वाचं सांगतोय. आता हे सचिन तेंडुलकर पण करतो म्हणून तुम्हाला सांगतो. जस्ट तुम्हाला जे व्हायचं आहे, सपोज मित्र माझा जो ऑलिम्पिकमध्ये जाणार आहे बॉक्सिंगला, ओके, तुझं नाव काय म्हणालास? येस, तो बॉक्सिंगला जाणार आहे ना, ही हॅज टू व्हिज्युअलाइज दॅट ही इज गोईंग टू अपियर फॉर सम एंट्रन्स टेस्ट इन बॉक्सिंग. त्याला व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. आता रोज तुम्ही व्हिज्युअलाइज करा जे तुम्हाला बनायचं आहे. व्हिज्युअलाइज म्हणजे काय करायचं असतं? ती सिच्युएशन तुम्ही डोळ्यापुढे आणायची आणि तुम्ही ते प्रत्यक्ष करताय हे डोळ्यापुढे आणायचं. हे सक्सेसफुल होतं. म्हणजे आता एक महाराष्ट्रातले खूप मोठे आय ए एस ऑफिसर आहेत, आता ते डेप्युटेशनवर बाहेर गेलेले आहेत, त्यांना हे भीष्मराज बाम सरांनी शिकवलं होतं टेक्निक, की व्हिज्युअलाइज कसं करायचं. कारण झालं असं की ते रिटर्न टेस्टमध्ये पास झाले आणि वायवामध्ये एकदा ते काय, त्यांना वायवाबद्दल कॉन्फिडन्स नव्हता, म्हणून त्यांना वायवाचं व्हिज्युअलायझेशन करायला बाम सरांनी शिकवलं आणि नंतर ते व्हिज्युअलायझेशन त्यांनी केलं आणि त्यांनी एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स आय ए एस, म्हणजे यू पी एस सीच्या परीक्षेत केला आणि ही बिकम आय ए एस ऑफिसर. टुडे ही इज अ आय ए एस ऑफिसर.
पंजाबमध्ये असतात ते मराठी आहेत, मंगळवेढ्याचे आहेत सोलापूरच्या, म्हणजे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यांना कॉन्फिडन्स नव्हता कारण ते इंग्लिश बोलू शकत नव्हते, सो नॅचरली कल्चरल गॅप असतो ना, तो त्यांना भेडसावत होता. पण व्हिज्युअलायझेशनमुळे तो दूर झाला. त्यावेळेला त्यांनी व्हिज्युअलाइज केलं म्हणजे काय केलं, तर मी केबिनमध्ये गेलो, माझी चांगली प्रश्नोत्तरं झाली, त्यांनी हा प्रश्न विचारला त्याच्यावर मी हे उत्तर दिलं, मग त्यांनी हे विचारलं, मग त्यांनी मी हे उत्तर दिलं, मग ते मला त्यांनी माझं अभिनंदन केलं की तू छान उत्तरं दिलीस, आणि मग मी बाहेर आलो, मग रिझल्ट लागला, मग मी परीक्षेत पास झालो, मग माझा सत्कार झाला. हे सगळं ते रोज व्हिज्युअलाइज करायचे. सो व्हिज्युअलायझेशन मीन्स इन्स्ट्रक्टिंग युअर सेल्फ, इन्स्ट्रक्टिंग युअर माइंड टू फॉलो. युजुअली आपल्या विचारामध्ये काय होतं, निगेटिव्ह थॉट्स येतात आणि माइंडला निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स मिळतात की नापास झालो तर, हे आलंच नाही तर, पडलो तर, अमुक झालं तर. सो यू आर इन्स्ट्रक्टिंग युअर माइंड इन अ निगेटिव्ह फॅशन. ओके, सो पॉझिटिव्ह फॅशनवर मन आहे ना, हे चंचल एको, इफ यू कॅन कंट्रोल युअर माइंड यू विल बी द किंग. अदरवाईज ते म्हणजे ना, आता तुम्ही सगळेजण इथे अगदी लक्ष देऊन आहेत, पण मनामध्ये आता रात्री काय होईल याचा पण विचार असू शकतो की जायचं होतं. म्हणजे माइंड आहे ना, हे या खिडकीच्या बाहेर पटकन जाऊ शकतं, बॉडी कांट गो. म्हणजे काय झालं की माइंडला जर तुम्ही कंट्रोलमध्ये आणलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी जमू शकतात. तर हे व्हिज्युअलायझेशनमुळे काय होतं, यू आर इन्स्ट्रक्टिंग युअर माइंड, नो बॉस करणं आहे, करणं आहे, उठणं आहे, 5 बजे उठणं आहे. अदरवाईज काय होतं, आपण गजर लावलेला असतो पण मग आपलंच माइंड म्हणतं जाऊ दे ना यार, नंतर उद्या करू ना, काय फरक पडतो. सो यू गिव्ह डिस्काउंट टू युअरसेल्फ. माइंड एकदा कणखर झालं की नो डिस्काउंट. आणि बॉडीला माइंडला सगळीकडे सूचना जातात वेन यू इन्स्ट्रक्ट, वेन यू व्हिज्युअलाइज. तर गंमत अशी की ते पास झाले आणि त्यांनी व्हिज्युअलायझेशनमध्ये असं व्हिज्युअलाइज केलं होतं की सकाळच्या संपादकांनी त्यांचा सत्कार केला, बिकॉज ही यूज टू राईट इन सकाळ. आणि हे मला कळलं, मग मी त्यांना खरोखरच बोलवलं आणि त्यांचा सत्कार केला. म्हटलं तुमचं व्हिज्युअलायझेशन कुठेही अपुरं राहायला नको, आय विल कम्प्लीट द व्हिज्युअलायझेशन. आणि त्याला सकाळचा संपादक होतो. इश्यू काय की तुम्ही जे तुम्हाला व्हायचं आहे, पण व्हायचं आहे याचा अर्थ नुसतं नाही स्वप्न बघायचं, इट्स नॉट ड्रीम, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. व्हिज्युअलायझेशन इज अ प्रोसेस की जिथे तुम्ही विचार करता की मी रोज अभ्यास करतोय, मला मी रोज सकाळी 6 उठतोय, अँड देन फॉलो इट, व्हिज्युअलाइज इट, फॉलो इट, व्हिज्युअलाइज इट, फॉलो इट. सो दॅट विल बेसिकली क्रिएट अ काइंड ऑफ सिच्युएशन की जिथे तुमचं माइंड, बॉडी, सोल याचं सिंक्रोनायझेशन होतं. लक्षात घ्या, आत्मा म्हणजे आतला इनर व्हॉइस, बॉडी आणि माइंड हे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला विजय होतो. हा सिंक फार महत्त्वाचा आहे. अदरवाईज बॉडी एकीकडे, माइंड एकीकडे आणि आत्मा तिसरीकडे, कधीच सक्सेस मिळणार नाही. सो तुम्हाला हे करायचं की या तिन्ही गोष्टी एकत्र कशा येतील आणि त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला कळली प्रोसेस नीट? ग्रेट. अजून काय प्रश्न आहेत? चांगला प्रश्न होता, तुला कळलं ना? नक्की कळलं? कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी स्वतःला पहिले विश्वास द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज इज अ प्रोसेस टू क्रिएट अ सीन वेअर युअर बॉडी, विल अँड माइंड वर्क्स ॲट अ सेम प्लेस टू अचीव युअर गोल, विच वी जे आपण आपल्या माइंडमध्ये सेट केलेलं आहे. आणि आपल्या मनाला ताब्यात ठेवायला शिकायला, मनाला ताब्यात ठेवायला शिकलं पाहिजे. ग्रेट, तिचं अभिनंदन करा, तिने परफेक्ट, म्हणजे ती नुसता प्रश्न विचारला नाही, शी वॉज अ गुड लिस्नर ऑल्सो. तिने छान लिहिलंय, म्हणजे तिने परफेक्ट तिच्या भाषेत लिहिलेलं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? प्लीज. लक का रोल होता है? सक्सेस में लक का कोई रोल होता है क्या? क्या सवाल है यार, ग्रेट सवाल. सक्सेस में लक का रोल होता है क्या? ओके, आता तुम्हाला सांगतो की एकच पोझिशन आहे, बरोबर की नाही? 100 माणसं आहेत, वी नो की एकालाच मिळणार आहे. अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला 99 लोकांकडे बघू नका, फक्त तुम्ही म्हणायचं की मलाच मिळणार आणि मीच सक्सेसफुल होणार, कारण मी सर्वात डिझर्विंग कॅन्डिडेट आहे. ओके, मी सर्वात डिझर्विंग कॅन्डिडेट आहे हे तुम्हाला सतत स्वतःला सांगावं लागतं. याचा अर्थ इतरांबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, इतरांचा गेम खराब करू नका, उलट ॲप्रिशिएट करायला शिका. ॲप्रिशिएट करो लाईफ मे, जिसके पास जो अच्छा आहे वो ॲप्रिशिएट करो. इसका मतलब क्या होता है, यू आर गिविंग इंस्ट्रक्शन टू युअर माइंड के यार ये अच्छा है और तुम्हारे पास भी होना चाहिए. वेन यू बेसिकली डिसलाइक इट, तो तुमको लगता है ये गुण है ना, जे काही गुण आहे हा वाईट आहे, म्हणून तुमचं माइंड ते पण टाकून देतं. म्हणजे एखादा प्रामाणिक असेल तर तुम्ही त्याचा जर डिसलाईक केला तर तुम्ही प्रामाणिक होत नाही, तुम्ही लक्षात घ्या. सो चांगल्याची ॲप्रिसिएशन करायलाच पाहिजे. एखादा आपल्यापेक्षा चांगला खेळला, ॲप्रिशिएट. एखाद्याने चांगलं आपल्यापेक्षा काम केलं, ॲप्रिशिएट, कारण मग तुम्हाला लाईफमध्ये कळतं की ॲप्रिशिएट काय करायचं. सो भगवान श्रीकृष्णांनी
भगवद्गीतेत असं सांगितलेलं आहे, म्हणजे आता मी त्याच्यापुढे तर नाही, की 95% इज युअर एफर्ट अँड 5% इज युअर लक. पण मागच्या महिन्यामध्ये किंवा मागच्या वर्षी भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी एक अमेंडमेंट केली. ते म्हणाले की आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, जुन्या वेळेला 95% सुद्धा एखाद्यालाच मिळायचे, आता नवीन SSC मध्ये 100% मिळवणारेच 100-150 मुलं असतात, तर आता आपल्याला डेफिनेशन बदलायला लागेल. मी म्हटलं हो भगवान श्रीकृष्ण आपण बरोबर आहात. मग त्याने असं सांगितलं की 100% जो एफर्ट घेतो त्याला मग लक द्यायचं की नाही मी विचार करतो, 100% जो एफर्ट घेतो त्याला लक द्यायचं की नाही मी विचार करतो, 100%वाले 10 येतो माझ्या पुढे मग मी कोणाला तरी एकाला लक देतो. सो जवाब मिला आपको 100%, देन वेट फॉर लक. अगर भगवान खुश है तो मिल जाएगा, नहीं है तो भी नाराज मत हो जाओ, नेक्स्ट टाइम मिल जाएगा. लास्ट शेवटचा प्रश्न, विद्यार्थ्याची डेफिनेशन काय आहे मनापासून सांगायचं तर सांगू तुला. मी पण एक विद्यार्थी आहे, मनापासून सांगतो तुला, मी रोज शिकतो. मला असं वाटतं की खूप लोकांना असं वाटतं की आपण BA झालो, BCom झालो, आता काय किंवा MBBS झालो आणि त्याला काय अर्थ नाही आहे. तुला जर तुझ्या प्रोफेशनमध्ये टॉपला जायचं असेल शिकत राहा, रोज शिकत राहा. मी हे जे काही तुम्हाला सांगतोय हे काही मला एका रात्री कुठल्या तरी झाडाखाली बसून झालेलं ज्ञान नाही आहे. मी कोर्सेस करतो, मी स्वतः कोर्सेस करतो, मी मोठमोठ्या कोर्सेस अटेंड करतो, मोठमोठ्या लोकांचे कोर्सेस अटेंड करतो, ते कसं शिकवतात ते बघतो, ते काय शिकवतात ते बघतो, मी पुष्कळ वाचतो. सो यू आर बेसिकली काय म्हणतात ग्रास्पिंग ॲब्झॉर्बिंग, गोष्टी घेत राहणं, रोज शिकत राहणं न थकता आणि विदाऊट इंटेन्शन ऑफ एन एक्झाम इज स्टुडंट. एक्सलंट, गुड, चांगलं आहे. पण एक सांगतो ह्याच्यामध्ये काय होतं की जर समजा तुला तुझा आयडल म्हणजे तू स्वतः वाटत असेल तर काही हरकत नसते, पण तेवढा कॉन्फिडन्स आणि तेवढे डिलिव्हरेबल्स पाहिजेत. ते देऊ शकलो ना, एकलव्य होता बघा, पण एकलव्यसुद्धा काहीतरी बघत होता रोज, त्याचं सुद्धा काहीतरी एक आयडल होतं, म्हणजे एकलव्य म्हणतो आपण पण त्याला सुद्धा काहीतरी एक रोल मॉडेल होतं आणि तो ते बघत होता. सो तू फॉलो केलंस तर बेस्ट होईल. एक लक्षात घ्या, विनम्रता असायला काही हरकत नसते, आपल्यापेक्षा कोणीतरी ग्रेट आहे हे मान्य करायला हरकत नसते. फाइंड आउट, तू कदाचित डबल वर्ज असेल, तुझ्यामध्ये जर एवढा शक्ती असेल ना तर जर तुला चांगल्या माणसाचा डोक्यावर हात पडला तर तू अधिक चांगला होशील. त्यामुळे मी स्वतः असं मानतो की आपल्याकडे आपल्या मेंटॉर कोणतरी एक असावा, लक्षात ठेवा. हां, एक फाइंड आउट अ मेंटॉर. मेंटॉर याचा अर्थ काय झाला की कोणतरी असा माणूस पाहिजे की जो तुम्हाला करिअरमध्ये लाईफमध्ये सल्ला देईल, चांगलं सांगेल, अ सिनियर पर्सन, असा एक मेंटॉर असतो. आपला रोल मॉडेल हा मेंटॉर नसू शकतो अनेकदा कारण तो लांब असतो, पण तुझ्या केसमध्ये तू जे एक नाव सांगितलंस, तुझे काका किंवा जे हां म्हणजे विनय भागवत समजा, म्हणजे तुम्हाला असे कोणतरी शोधून काढा की जे तुमचे मेंटॉर होऊ शकतील. मग त्यांना तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता की सर अभ्यासात लक्ष नाही लागत आहे, मार्क कमी पडले, मी काय करू. कधी कधी तुमचे क्लास टीचर तुमचे मेंटॉर होऊ शकतात. आणि अगदी शेवटी सांगतो बस खाली, एक शेवटचं माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कृतज्ञ राहा. ग्रॅटिट्यूड, सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड नसतो म्हणून आपण टॉपला जात नाही. आपण ग्रॅटिट्यूड, आपण इतके उद्धट आहोत ना, अरोगंट आहोत, आपल्याला वाटतं की आता मी तुम्हाला लेक्चर द्यायला आलो. समजा कुठून आलो, पार्लरहून आलो, कशासाठी आलो, सरांनी बोलवलं नाही, मुलांना NSS ची मुलं आहे एवढी एवढी, ह्यांना आपल्याला गाईड करायचं आहे. सो तुम्हाला ग्रॅटिट्यूड आहे का आपल्याला एवढं कोणतरी काहीतरी करते हे ऑर्गनायझर विवाह कॉलेज. यू मस्ट हॅव सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड. बरं, एवढे लोक आपल्यासाठी काम करतायत, कशासाठी करतायत, काय तुमचा त्यांचा वास्ता आहे, काही नाही आहे. उद्या तुम्ही 4 दिवसांनी निघून जाणार आहात, त्या कॉलेजचा तुमचा काही संबंध नाही आहे, सगळ्यांचाच असेल असं नाही, पण तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करतंय तुमच्या भल्यासाठी, याच्याबद्दल तुमच्या मनात ग्रॅटिट्यूड आहे का, इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला ग्रॅटिट्यूड नसतो, आपल्याला आईवडिलांबद्दल नसतो, आपल्याला शिक्षकांबद्दल नसतो. का नसतो? आपल्या कॉलेजबद्दल आपल्याला का प्रेम नाही की यार ह्या कॉलेजमुळे मी शिकलो. खूप तुमचे शिक्षक चांगले असतात, मी तुम्हाला सांगतो, कारण मी शिक्षकांबरोबर बऱ्याचदा इंटरॅक्ट करतो. शिक्षक फ्रस्ट्रेट होतात, ते म्हणतात मुलांना समजतच नाही, देर इज अ कम्युनिकेशन गॅप. माझं असं म्हणणं आहे की आपणही त्या शिक्षकांच्या लेवलला जायचा प्रयत्न करूया, कारण टेक्नॉलॉजी नवीन आले, सगळ्या गोष्टी नवीन आल्या आहेत. यू ट्राय टू काइंड ऑफ काय म्हणतात ना, ब्रिज द गॅप. शिक्षकांची तुमची गॅप तुम्ही पण कमी केली पाहिजे आणि हॅव अ फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स युअर टीचर्स, पेरेंट्स, फ्रेंड्स, सिनियर्स, रिलेटिव्स, ब्ला ब्ला ब्ला. मस्त मजा येईल लाईफमध्ये. थँक्यू, मी थांबतो इथे कारण बराच वेळ झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला आवडलं.
धन्यवाद सर. जीवनात आपण ध्येय कसं गाठावं आणि हे ध्येय गाठण्यासाठी नेमके प्रयत्न कसे करावेत, नेमकं यश कसं मिळवावं, आत्मविश्वास कसा वाढवावा, या सगळ्यांची उत्तरं मुलांशी अगदी खेळीमेळीने सुसंवाद साधत आपण मुलांना दिलीत, त्याबद्दल विवा महाविद्यालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना ज्या काही शंका आहेत त्या त्यांनी एका पेपरवरती लिहून इथे द्यायच्यात सरांजवळ आणि नक्कीच आपल्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. जवाहर महाविद्यालय दोन वॉलेंटियर आता आलेले आहेत, त्यांनी इकडे यायचं आहे. कॅम्प कोऑर्डिनेटरशी संपर्क करायचा जवाहर महाविद्यालय. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी त्वरित आपलं रजिस्ट्रेशन करा. ज्यांनी लेटरमध्ये नाव दिलेलं आहे किंवा इतर जे विद्यार्थी आज आलेले होते परंतु रेसिडेन्शियल कॅम्पमध्ये जे थांबणार नाही आहेत, तर आमचा कोटा हा कम्प्लीट झालेला आहे जवळजवळ. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी थांबतील, बाकीच्या विद्यार्थी या ठिकाणी थांबणार नाही आहेत. म्हणजे जे आज आलेले होते परंतु उद्या येणार होते अशा विद्यार्थ्यांनी, सहा विद्यार्थ्यांचं एस एन कॉलेज, सहा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना अलाउड होता येणार नाही आहे उद्यापासून. त्यानंतर विवा कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत, जे आपले ठरलेले 20 स्टुडंट जे आहेत तेच आपल्या रजिस्ट्रेशनमध्ये थांबतील. बाकीच्या व्यवस्थेसाठी जे विद्यार्थी आहेत 243 आपल्याकडे कोटा आहे, 225 ऑलरेडी कोटा कम्प्लीट झालेला आहे. यानंतर कुणालाही कॅम्पमध्ये कुणी बोलून घ्यायचं नाही आहे. आजपासून जे विद्यार्थी या कॅम्पमध्ये शिबिरासाठी थांबतील तेच शेवटपर्यंत शिबिरासाठी थांबतील, याची दक्षता सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.
शिबिरामध्ये डेली आपलं जे काही सेशन होतील त्या सेशनची नोट आपण आपल्या डायरीमध्ये करायची आहे, कारण जाताना तुम्हाला तुमचा रिपोर्ट द्यायचा आहे. वर्तक महाविद्यालयातून जे विद्यार्थिनी एक मला वाटतं ए बी महाविद्यालय बसते ना, वर्तक महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी आलेली आहे. आज आणि थांबायचं आहे इथे, स्टेला थांबायचं आहे, कुणीही घरी जाणार नाही, अपडाऊन कुणी करणार नाही, कारण तुम्ही एडिविटी बॉन्ड आम्हाला भरून दिलेला आहे, अंडरटेकिंग दिलेलं आहे. कॅम्पस सोडून तुम्ही जर बाहेर गेले आणि उद्या काही दुर्घटना घडली तर त्याला कॉलेज जबाबदार असणार नाही आहे. 5 दिवस संपूर्ण जबाबदारी ही कॅम्प कॉर्डिनेटरवरती असते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही दक्षता पाळायची आहे. उद्यापासून आपल्या शिबिराचा दुसरा जो काही दिवस असेल, जे काही शेड्यूल असतील आपल्याला दिलेले, त्या शेड्यूल पद्धतीने आपण टायमिंगमध्ये इथे यायचं आहे. टाईम मॅनेजमेंट थोडीशी आपण पाळायची आहे. त्या दृष्टिकोनातून शिबिरामध्ये काही हेवे दावे आपण करायचे नाही आहेत. विविध विभागातून आपण आलेलो आहोत. कुणाच्या काही समस्या असतील, कुणाच्या काही प्रॉब्लेम्स असतील, अडीअडचणी असतील, त्या कॅम्प कॉर्डिनेटरशी सांगायच्या आहेत. आपल्या ग्रुप लीडरला त्यांनी सांगायच्या आहेत. मुलींच्या काही अडीअडचणी असतील त्यांनी आपल्या मॅडम ज्या कुणी तुमच्यासोबत असतील त्यांना त्या सांगायच्या आहेत. आपापसात कुणीही हेवे दावे करायचे नाही आहेत. आपण NSS परिवारामध्ये आहोत आणि NSS परिवारामध्ये आल्यानंतर इथून आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे. जीवनाची एक सिदोरी आपल्याला मिळणार आहे. आणि मित्र हो, मी जाताना तुम्हाला एक संदेश देईल तो एका कवितेमधून. मित्र हो, आत्ताच आपण सक्सेस ऑफ लाईफ जीवन काय आहे हे जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. सरांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे जीवनाची खरी ओळख बऱ्याचशा विद्यार्थ्यांना NSS झालेली आहे. NSS वाईज ऑफ NSS NSS आल्यानंतर आपल्याला खरं जीवन आपलं कळतं. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचं उदाहरण घ्या की कुलगुरू NSS आज विद्यापीठाचे कुलगुरू होऊ शकतात, कारण त्यांनी ठरवलेलं ते उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. खरं तर आपणही असं ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. मित्र हो, जीवनामध्ये अनेक प्रकारची आव्हानं पेलवावी लागतात आणि ही आव्हानं पेलवत असताना जीवन कसं जगायचं हे सरांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलेलंच आहे. मी आपल्या माझ्या कवितेतून तुम्हाला सांगणार आहे जीवन काय आहे. तर जीवन मित्र हो एक संघर्ष आहे. जीवन काय आहे तर जीवन एक संघर्ष आहे. संघर्ष काय आहे तर संघर्ष आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. संघर्ष काय आहे तर संघर्ष आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. जीवन हे जगायचे आहे, संघर्षाला तोंड द्यायचे आहे. दुःख आले पदरी तुमच्या धाडसाने ते सावरायचे आहे. दुःख आले पदरी तुमच्या धाडसाने ते सावरायचे आहे. सुंदर तुमचे जीवन आहे, सुंदर तुमचे जीवन आहे, आनंदाने ते जगायचे आहे. विसरू सर्व दुःख आता जगाबरोबर मला चालायचे आहे. विसरू सर्व दुःख आता जगाबरोबर मला चालायचे आहे. मित्र हो, जग खूप मोठे आहे. जग खूप मोठे आहे, जीवन खूप छोटे आहे. जग खूप मोठे आहे, जीवन खूप छोटे आहे. या जीवनाच्या संघर्षात आता मला NSS स्वयंसेवक म्हणून इतरांशी स्पर्धा करायची आहे, इतरांशी स्पर्धा करायची आहे. धन्यवाद मित्र हो. एक चांगली संधी आपल्याला विवा महाविद्यालयाने दिलेली आहे, मुंबई विद्यापीठाने दिलेली आहे आणि या संधीचा आपण जरूर फायदा घेणार आहात. कदाचित आजपासून आपल्या कॅम्पची सुरुवात झाली, उद्घाटन झालं, त्यानंतर आत्ता 2 सेशन झाले. खरं तर पहिला दिवस उद्घाटनाचा असतो, त्या दिवशी सर्व रिलीफ असते, कोणत्याही प्रकारचं व्याख्यान आम्ही लावत नाही आहे. परंतु यावर्षी एक वेगळी तुम्हाला भेट म्हणून या महाविद्यालयाने दिलेली आहे. 2 सेशन तुमच्यासाठी, एक ॲडिशनल सेशन या ठिकाणी लावलेले होते. उद्या 4-4 सेशन आपले असणार आहेत. प्रत्येक सेशन आपण व्यवस्थित पद्धतीने अटेंड करा आणि जाताना इथून काहीतरी बरोबर घेऊन जा. ही जीवनाची आठवण तुमच्यासोबत ठेवा. धन्यवाद मित्र हो. अधूनमधून मी कॅम्पसाठी व्हिजिट करणार आहे. कुणाचीही तक्रार येता कामा नये किंवा कुणाचीही काही अडीअडचण असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. सर्व कॉर्डिनेटरनी आमच्याशी संपर्क केलेले आहेत. आता कुणीही इथून बाहेर जाणार नाही, म्हणजे कॉलच्या बाहेर नव्हे तर कॅम्पस सोडून बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची. जे विद्यार्थी आज काहीही आपलं साहित्य घेऊन आलेले नव्हते त्यांनी उद्यापासून कॅम्पमध्ये नॉट अलाउड. आमचा कोटा टार्गेट कम्प्लीट झालेला आहे. जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी आम्हाला फोन केलेले आहेत, तेच विद्यार्थी शिबिरासाठी अलॉट केले जातील. 225 विद्यार्थी आणि इतर 25 विद्यार्थी शिबिरासाठी विवा महाविद्यालयाला दिलेले आहेत. धन्यवाद. एक सूचना आहे, केबल चॅनेल्सवरती जे लाईव्ह टेलिकास्ट बघता आहेत त्यांच्यासाठी उद्या सकाळी 9:30 आपलं हे मार्गदर्शन सत्र सुरू होणार आहे. 9:30 प्रोफेसर डॉक्टर HL कालिया जे काउन्सिलर आहेत त्यांचं मार्गदर्शन असेल. त्याच्यानंतर 11:45 सेशन दुसरं, या दुसऱ्या सत्रामध्ये मिस्टर अजित पडवळ आणि मिस्टर अजय सोनवणे जे MPSC आणि UPSC या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक
म्हणून जातात सगळीकडे. आणि त्यानंतर 3 ते 4:30 या वेळेत मिस्टर सुबंधू वराड पांडे हे सर सुद्धा MPSC आणि UPSC साठी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शक तज्ज्ञ आहेत. तर या सगळ्यांची सत्र उद्याला आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर उद्याला सकाळी अगदी 9:30 वाजता आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.